नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आरोग्याचं मॉडर्न योग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या भागामध्ये आपण बोलणार आहोत किडनी आणि त्यासंबंधी आजारांशी, आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत मॉडर्न होमिओपॅथीच्या सिनियर कन्सल्टंट डॉक्टर रीटा सोनावणे. मॅडम, तुमचं कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. जसं मी म्हटलं तसं की आपण गेले काही भाग कॅन्सर या विषयावरती चर्चा केली होती, वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर आणि त्याच्यावरती मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार कशाप्रकारे होत आहेत ते आपण रुग्णांकडनं पाहिलंही होतं, ऐकलंही होतं आणि एकूणच रिपोर्ट्स बघितले होते आणि खरोखर कशाप्रकारे छान रिझल्ट्स मिळतात ते आपण पाहिलं. परंतु आजही आपण एक महत्त्वाचा आजार, किडनीच्या संबंधित आजार जे आहेत त्याविषयी बोलणार आहोत. तर सुरुवात करताना आपण आजारांकडे जाण्यापूर्वी थोडंसं आपण प्रेक्षकांना किडनी म्हणजे नेमकं काय, किडनीचं कार्य नेमकं शरीरातलं काय आणि नेमकं इम्पॉर्टन्स काय आहे किडनीतला, किडनीचा, त्याविषयी थोडंसं सांगूया. ओके. किडनी हा आपल्या शरीरातला अत्यंत महत्त्वपूर्ण अवयव आहे. ज्याप्रकारे आपल्या शरीरातील बाहेरील स्वच्छता महत्त्वाची असते, त्याचप्रकारे आपली आतील स्वच्छता ही तितकीच महत्त्वाची असते आणि ते सर्व कार्य किडनी ही करत असते. किडनीचं कार्य म्हणजे आपल्या शरीरामध्ये अनावश्यक घटक जे तयार होत असतात त्यांना मूत्राद्वारे बाहेर शरीराबाहेर काढणे हे मुख्यतः कार्य किडनी करत असते. त्याचप्रकारे आपल्या किडनीमध्ये अनावश्यक क्षार आम्ल जे तयार होत असतात तेही किडनी मूत्राद्वारे बाहेर टाकण्याचे काम करत असते. रक्तशुद्धीकरण करणं, पाण्याचं व्यवस्थित नियंत्रण ठेवणं हेही किडनीच्या आम्लाखाली येत असतं. महत्त्वाचं कार्य म्हणजे किडनी हे हिमस्टेसिसचं काम करत असतं. हिमस्टेसिस म्हणजे ज्या प्रकारे वातावरणातील बदल होत असतो त्याचप्रकारे आपल्या शरीरालाही वातावरणानुसार अडॅप्टेबिलिटी करावी लागत असते. तर हे महत्त्वपूर्ण काम किडनी हे करत असते. ज्या प्रकारे उन्हाळ्यामध्ये आपण पाणी हे जास्त पीत असतो पण युरिन आउटपुट हे कमी येत असतं आणि ते हे सर्व नियंत्रणामध्ये किडनी हे महत्त्वपूर्ण कार्य करत असते. त्याचप्रकारे किडनीचं साईज किंवा आकार हे कशा पद्धतीने आहेत हे दोन्ही म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये किडनी काजूच्या आकाराची असते. त्याचप्रकारे ती पोटाच्या आतील पाठीच्या कण्यामध्ये व्यवस्थित स्थित झालेली असते. किडनीची साईज ही 10 सेंटीमीटर लांब, 5 सेंटीमीटर रुंद आणि 4 सेंटीमीटर जाडीची ही अशी असते. त्याचप्रकारे किडनी मध्ये जे कार्य म्हणजे मूत्राशय, त्याच्यानंतर तुमचं मूत्रनली युरेटर आहे, युरेनरी ब्लॅडर आहे, हे सर्व महत्त्व घटक असतात जे मूत्र तयार करून की आपल्या शरीराबाहेर टाकण्याचे कार्य हे सर्व सुसंगतपणे हे सर्व करत असतात. तर तुम्ही म्हणालात तसं की अत्यंत महत्त्वाचं काम हे किडनी करत असते. जसं आपण म्हणतोय की अशुद्ध सगळ्या गोष्टी बाहेर टाकण्याचं काम असेल किंवा एकंदर नियंत्रणाचं काम जे आहे कुठेतरी ते करत असते आणि महत्त्वाचं काम आहे हे किडनीचं. तर त्या अनुषंगाने आपण किडनीचे आजार जे आहेत आज त्याविषयीही बोलणार आहोत. कारण जसं आपण म्हणतोय की किडनी एक महत्त्वाचा अवयव आहे तर त्याच्याशी संबंधित जे आजार आहेत तेही कुठेतरी गंभीर आहेत आणि ते दिसून येतात. तर त्या अनुषंगाने मला तुम्हाला विचारायचं की मग किडनीचे जे नेमके आजार आहेत ते कुठले कुठले आहेत आणि मग त्याची कारणं जी आहेत ती नेमकी काय असू शकतात किडनीचे आजार होण्यामागची. आता किडनीचे आजार ह्याच्या मागे स्पेसिफिक रिझन हे लहान वया आपण जी केस बघणार आहे ती अगदी लहान बच्चू आहेत जे अगदी 1.5 वर्षाचं आहेत त्यांच्यापासून तर अगदी वयोवृद्ध लोकांमध्येही किडनीचे आजार होऊ शकतात. म्हणजे इट्स नॉट स्पेसिफिक की स्पेसिफिक त्याला एज लागते किंवा वय लागतं की कुणामध्येही किडनीचे आजार हे केव्हाही उद्भवू शकतात. त्याचं आजच्या पिढीमध्ये म्हणजे आजच्या जनरेशनमध्ये आपल्याला जास्त हे बघण्यात येईल का स्ट्रेस फॅक्टर हे सर्वात कॉमन आहे किंवा फिअरफुल फॅक्टर जे असतात. म्हणजे साधारणतः आपण कुठल्या प्रत्येक गोष्टीचं बॅक ऑफ द माइंड स्ट्रेस फिअर ह्या गोष्टी सतत चालू असतात. तर हे कॉन्फ्लिक्ट म्हणून एक कन्सेप्ट आहे जे आपल्या किडनीवर त्याचा परिणाम करत असतो. त्याचप्रकारे आपण म्हणतो की जास्त टेन्शन घेतलं, स्ट्रेस घेतलं की हार्ट अटॅक येतो. तर त्याचप्रमाणे किडनीच्या मागचं कारण म्हणजे फिअरफुल फॅक्टर, प्रत्येक गोष्टीची कुठली ना कुठली फिअर किंवा भीती बाळगणं ह्या मागे किडनी डॅमेज होणं त्याचा परिणाम होणं सुरू होऊन जातं. की कारण की पेशंट बरेच पेशंट जेव्हा क्लिनिकमध्ये येतात ते विचारत असतात मॅडम आम्ही तर कधी गुटखा खात नाही, दारू पित नाही तरी आम्हाला हा आजार, पण त्याच्या मागचं हे स्ट्रेसफुल किंवा फिअरफुल फॅक्टर असतं ते त्यांना माहीत नसतं की हे आपल्या शरीराला घातक ठरू शकतं. आणि त्याचप्रकारे वयोवृद्ध लोकांमध्ये डायबिटीज आहे, त्याच्यानंतर बेनाइन प्रोस्टेट हायपरट्रॉफी हे बरेच कारणं आहेत की ज्याच्यामुळे किडनी ही म्हणजे डॅमेज करण्याला कारणीभूत ठरू शकते. लहान मुलांमध्ये अनुवंशिक आजार आहे हा पीकेडी म्हणून पॉलिसिस्टिक किडनी डिझीज, मल्टिपल सिस्टिक किडनी डिझीज हे लहान मुलांमध्ये अनुवंशिक आजार हे आपल्याला दिसून येत असतात किडनीचे.
जसं तुम्ही म्हणालात तसं की अगदी 1.5 वर्षाच्या मुलापासून सुद्धा किडनीचे आजार दिसून येतात, तर मग लहान मुलांमध्ये जेव्हा अशा प्रकारे किडनीचे आजार दिसतात तेव्हा त्याचं मग गांभीर्य वाढतं का मोठ्या माणसांशी कम्पेअर केलं तर? हो नक्कीच, की लहान मुलांमध्ये त्याचं गांभीर्य साहजिकच आहे, वाढणारच आहेत, कारण की ते त्याला काय फील होते किंवा काय ते स्पष्टपणे बोलूही सांगू शकत नाही किंवा बोलूही शकत नाहीत. त्याचप्रमाणे त्यांच्यावर खूप प्रकारचे अँटीबायोटिक्स दिले जातात, त्याचप्रकारे त्यांना नॉन स्टिरॉइड इन्फ्लेमेटरी ड्रग्स दिले जातात, त्याचाही म्हणजे अननोईंगली किडनीवर परिणाम होत असतो. आणि त्याच अनुषंगाने म्हणजे त्यांचं बीपी हे किडनीवर ताण येऊन त्यांचं बीपी ही हाय होऊ शकतं आणि त्यांना लॉंग टाईम हे हायपरटेन्सिव्ह मेडिकेशन्स घ्यावे, लॉंग टर्म घ्यावे लागतील. आणि त्याचप्रकारे काही पेशंट्स लहान मुलांमध्ये स्टिरॉइडचा वापर जास्त प्रमाणात झाल्यामुळे, लॉंग टर्म घेतल्यामुळे त्यांना कॅटरॅक्ट ही डेव्हलप्ड होऊ शकतो. परत हो त्याचप्रकारे किडनीवर त्यांचे अनेक प्रकारचे दुष्परिणाम आपल्याला हे लहान बच्चूंमध्ये दिसून येत असतात स्टिरॉइड्सचे. म्हणजे तुम्ही म्हणालात तसं की लहान मुलांमध्ये जेव्हा किडनीचा आजार होतात तेव्हा त्याचं गांभीर्य खूप प्रमाणात वाढतं आणि एकंदर बघितलं तर त्याचा बाकीच्या ऑर्गन्सवरती किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींवरती पण दुष्परिणाम होताना दिसतो. तर त्या अनुषंगाने नेमकी लक्षणं काय असू शकतात किंवा त्या अनुषंगाने काही चाचण्या असू शकतात आणि आपण कशाप्रकारे उपचार करतोय या सगळ्याविषयी आपण चर्चा करूया. परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा 7038833881 आणि 7038833882. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 1800120089. ब्रेकनंतर आरोग्याचा मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण किडनीच्या आजारांविषयी चर्चा करतोय आणि अशाच प्रकारे अनुभव असलेले रुग्ण जे आहेत वैष्णव वाव्हळ यांचा अनुभव आपण ऐकणार आहोत आणि त्यांच्याही रिपोर्टचा आढावा घेणार आहोत. माझं नाव भरत राजाराम वाव्हळ आणि ह्या माझ्या मिसेस पूनम भरत वाव्हळ आणि हा आमचा मुलगा वैष्णव वाव्हळ. सोनोग्राफीमध्ये असं आढळून आलं की बाळाच्या किडनीपासून मूत्राशयापर्यंत जी पाईपलाईन आहे त्या फुगलेले आहेत, मोठे झालेले आहेत. आणि सोनोग्राफी करणारे डॉक्टर म्हणले की ह्याच्यावरती तुम्हाला बाळ बाहेर आल्यानंतर ऑपरेशन करावं लागेल. किडनी थोड्या फेल पण झालेल्या आहेत. डिलिव्हरी झाली, बाळ जन्माला आलं, वैष्णव जन्माला आला आणि त्याची 5व्या दिवशी काहीतरी आम्ही सोनोग्राफी वगैरे केली. त्यावेळीसुद्धा त्या नळ्या फुगलेल्याच होत्या अजूनसुद्धा आणि सू होत नव्हती, थांबून थांबून सू व्हायची किंवा बाळाला ते त्रास व्हायचा सू करताना आणि तो कणायचा देखील, कुतायचा देखील. बाळाला चेक वगैरे केलं आणि सांगितलं की नाही तुम्हाला ऑपरेशनच करायला लागेल आणि किडनीपासून एक पाईपलाईन आपल्याला पोटातून बाहेर काढायला लागेल आणि त्यातनं ते सू बाहेर जाईल आणि त्याच्या पुढं जी पाईप सुजलेली आहे ती 1 वर्षानंतर किंवा 1.5 वर्षानंतर त्याची साईज कमी होऊन नॉर्मल होईल. मग आम्ही विचारलं की हे ऑपरेशन एकदाच करायला लागेल का आणखीन पुढं आणि काय त्रास होणार आहे का? तर नाही म्हणले, ते तुम्हाला 4 ते 5 वेळा टप्प्याटप्प्यानं ऑपरेशन्स करायला लागतील. मग आमच्या दोघांची मनस्थिती अशी झाली होती की ते ऑपरेशन करायला आम्ही तयारच नव्हतो. तर जवळजवळ सगळ्यांनीच आम्हाला सांगितलं की नाही तुम्हाला ऑपरेशनच करायला पाहिजे आणि त्याशिवाय काय ऑप्शनच नाही आहे. बरं ठीक आहे म्हणलं. मग त्यावेळी अचानक असं झालं की वैष्णव आजारी पडला आणि तो वारंवार आजारी पण पडायचा, युरिन इन्फेक्शन व्हायचं त्याला आणि एका ठिकाणी ॲडमिट पण केलं त्याला. मग तो त्या डॉक्टरनी पण सांगितलं की नाही तुम्ही लवकरात लवकर ऑपरेशन करा नाहीतर बाळाच्या जीवाला धोका आहे म्हणून. रिपोर्ट घेऊन त्या डॉक्टरना भेटायला गेलो तर ते म्हणले की ह्या प्रकारचे केस मी हँडल केलेले आहेत आणि जवळजवळ 350-400 ऑपरेशन मी केलेले आहेत त्यामुळं हे तुम्हाला ऑपरेशनच करायला लागणार आहे. मग एके दिवशी असंच मला एक SMS आला मॉडर्न होमिओपॅथीचा, त्यामध्ये लिहिलं होतं किडनी हार्ट या संबंधित रोगांवरती इलाज केला जाईल म्हणून. 31 ऑक्टोबर रोजी काहीतरी आम्ही डॉक्टरांना भेटलो, सगळे रिपोर्ट त्यांना दाखवलं की असं असं डॉक्टर हे माझा मुलगा आहे आणि त्याची किडनी फेल झालेली असे सगळ्यांचं म्हणणं आहे आणि ऑपरेशन करण्याशिवाय काही पर्याय नाही असं सगळे डॉक्टर म्हणत आहेत.
त्या डॉक्टरांनी बघितलं, सगळे रिपोर्ट वगैरे बघितले, जुने रिपोर्ट, नवीन रिपोर्ट, आम्ही सगळं दाखवलं त्यांना. मग ते डॉक्टरांनी एकच शब्द म्हणले की तुमचा मुलाचा इलाज माझ्याकडे होऊ शकतो विदाउट ऑपरेशन. एक दोन दिवसात आम्हाला जाणवलं की ताप खरंच उतरतो या औषधानं. मग आम्ही काय केलं, तिकडलं ॲलोपॅथीची सगळी औषधं बंद केली आणि फक्त होमिओपॅथीची औषधं यूज करत होतो. मग असं आम्ही गेले 1.5 वर्ष औषधं घेतो आहे. आता मी माझ्या मुलाची रिसेंट एक सोनोग्राफी केली होती, त्यामध्ये असं दिसून आलं की बाळाचा आजार हा कमी झालेला आहे आणि डॉक्टर माने यांनी जी औषधं दिली आहेत त्याचा कोणताही साईड इफेक्ट नाही आहे. मॉडर्न होमिओपॅथीची औषध घेण्याची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे. पेशंट आपलं रेग्युलर आयुष्य जगत ते औषधं घेत आपला रोग कमी करू शकतो किंवा आपला जो आजार असेल तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. वैष्णव वावळ, वय 2 वर्ष, राहणार पुणे. मे 2015 वैष्णवला आईच्या पोटात असतानाच आईच्या सोनोग्राफी रिपोर्टमध्ये त्याच्या मूत्राशय व किडनीच्या मार्गामध्ये सूज असल्याचं निदर्शनाला आलं. तसंच तज्ज्ञांनी त्याची किडनी निकामी झाल्याचं सांगितलं. तज्ज्ञांनी पालकांना बाळाच्या जन्मानंतर त्याचं ऑपरेशन करावं लागणार असल्याचं सांगितलं. वैष्णवच्या जन्मानंतर 5व्या दिवशी त्याची सोनोग्राफी केली असता त्याच्या मूत्राशय व किडनीमध्ये सूज असल्याचं दिसून आलं. त्याचं पोट फुगत असे, लघवी होत नसे व लघवी होताना खूप त्रास होत असे. तसंच लघवीमध्ये इन्फेक्शन असल्यानं त्याला सतत ताप येत असे. एका नामांकित बालरोग तज्ज्ञांना दाखवलं असता त्यांनी देखील 4 टप्प्यात ऑपरेशन करावं लागणार असल्याचं सांगितलं. त्याच्या पालकांना इतक्या लहान वयात वैष्णवचं ऑपरेशन करणं पटत नव्हतं. परंतु जवळजवळ सर्वच नामांकित तज्ज्ञांनी त्यांना ऑपरेशनशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याचं सांगितलं. त्यांनी 31 ऑक्टोबर 2015 मॉडर्न होमिओपॅथीला भेट दिली. त्यावेळी मॉडर्न होमिओपॅथीचे CEO डॉक्टर विजयकुमार माने यांनी हा आजार ऑपरेशनशिवाय बरा करण्याची हमी दिली व त्यांना दिलासा दिला. त्यांनी लगेच औषधोपचार सुरू केले व औषधोपचार सुरू केल्यानंतर पहिल्या महिन्यातच त्यांना फरक जाणवू लागला. वैष्णवला वेळचेवेळी लघवी होऊ लागली, त्यामुळे त्याचं पोट फुगणं कमी होऊ लागलं. त्याच्या लघवीमधील इन्फेक्शन पूर्णपणे कमी झाल्यानं त्याला सतत ताप येणं बंद झालं. त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली व त्याचं वजन देखील वाढलं. सध्याच्या रिपोर्टनुसार त्याचा किडनीचा आजार जवळपास पूर्ण बरा झाल्याचं दिसून आलं आहे. वैष्णव आता इतर सामान्य मुलांप्रमाणे खेळू शकतो. तो आता मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारांसह कोणत्याही साईड इफेक्टशिवाय सामान्य व आनंदी जीवन जगत आहे. तर आता आपण रुग्णांचा अनुभव ऐकलेला आहे, कशाप्रकारे त्यांनाही किडनीचा आजार होता आणि संपूर्ण ही केस जी आहे ती कशाप्रकारे हँडल करण्यात आलेली आहे, मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार पद्धती घेतल्यानंतर कशाप्रकारे रिपोर्ट्समध्ये फरक पडलाय, या सगळ्या विषयी आपण जाणून घेणार आहोत. परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा, 7038833881 आणि 7038833882. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 1800120089. तर आरोग्याचं मॉडर्न योग्य आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण किडनीच्या आजाराविषयी मॅडम बोलतोय आणि आता आपण अनुभवही ऐकला, आपल्याकडे वैष्णव वाव्हाळ यांचा अनुभव होता. काय होती नेमकी ही केस आणि कशाप्रकारे आपण मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार त्यांना दिलेले आहेत? वावळ हे दाम्पत्य 2015 जेव्हा त्यांनी त्यांची प्रेग्नन्सी राहिलेली त्यावेळेस त्यांनी अनेक गायनेकोलॉजिस्टला वगैरे दाखवण्यात वगैरे आलेले, तर त्यांना प्रत्येकाने जेव्हा सोनोग्राफी करण्यात आली तर तेव्हाच त्यांनी सांगितलेलं होतं की त्याची जी किडनी आहे त्यांना सूज आलेली आहे, जेव्हा डिलिव्हरी होईल तर त्यावेळेस आपल्याला ऑपरेट वगैरे करावं लागेल. हो, म्हणजे बाळ जेव्हा वोममध्येच होतं त्यावेळेस गर्भातच असतानाच त्याला हे किडनी प्रॉब्लेम आहे हे डिटेक्ट झालेलं होतं. तर त्यांनी अनेक उपचार वगैरे किंवा दाखवण्याचा प्रयत्न केला पण सर्वांनी त्यांना हेच सजेस्ट करण्यात आलेलं होतं की डिलिव्हरी झाल्याच्या नंतर ऑपरेट करावं लागेल. मग त्यांचं काही कालांतराने डिलिव्हरी वगैरे झालेली, त्यांचं
जेव्हा बच्चू बाहेर आलं तेव्हा त्याला युरिन करताना असंख्य त्रास होत होता, युरिन ब्लॉक होत होती, त्यामुळे त्याला कंटिन्युअस फीवर वगैरे यायचा आणि प्रचंड त्याला हॉस्पिटलाइज करण्याचीही वेळ येत होती. तर हे दाम्पत्य अगदी खचून गेलेले होते आणि त्यांनी खूपसे डॉक्टर्स बघण्यात आलेले आणि प्रत्येकाने त्यांना हेच सांगितलेलं की तुम्हाला ऑपरेट करावं लागेल. आणि एकदाच हे ऑपरेट करून चालणार नव्हतं, त्यांनी त्यांना सांगितलेलं गेलेलं की 3 ते 4 वेळेस तुम्हाला टप्प्याटप्प्याने हे ऑपरेट करावं लागेल. तर ते दाम्पत्य एकदम हे कन्फ्युज होतं की इतक्याशा छोट्याशा लहान वयामध्येच की बाळाला कसं एवढं ऑपरेट सर्जरी करायची, म्हणून त्यांना सजेस्ट करण्यात आलं मॉडर्न होमिओपॅथीचे औषधं घेण्यासाठी. मग त्यानंतर ते मॉडर्न होमिओपॅथी ऑक्टोबर 2015 ते मॉडर्न होमिओपॅथीमध्ये आलेले. आणि बाईट्समध्ये आपण जसं बघितलंच आहे की पेशंटच्या म्हणजे वैष्णवच्या आईवडिलांनी आपल्याला असंच सांगितलेलं आहे की प्रत्येक डॉक्टरांनी त्यांना फक्त ऑपरेट करण्याचा सल्ला दिलेला आहे, पण नेमकं त्याला काय झालेलं आहे हे कोणीही त्याला सांगत नव्हतं. पण जेव्हा ते मॉडर्न होमिओपॅथीमध्ये आलेले तेव्हा सरांनी म्हणजे डॉक्टर विजयकुमार माने सरांनी त्यांना व्यवस्थितपणे सर्व सांगण्यात आलं की त्याला नेमका प्रॉब्लेम काय होतोय, की कशाप्रकारे त्याची जी लघवी आहे ती उलट्या दिशेने किडनीमध्ये येते आणि जेव्हा तो मोठा होईल त्याला किडनी डॅमेज हे कसं होऊ शकतं, हे प्रत्येक गोष्ट त्यांना समजून सांगण्यात आलेली आणि त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली. 1 महिन्यातच औषधाच्या उपचारानंतर त्याला हे युरिन इन्फेक्शन जे कंटिन्युअस होत होतं ते अतिशय म्हणजे थांबल्याच्याच प्रमाणे आहेत आणि त्याचप्रकारे त्याला ताप येत होता तोही कमी झालेला आहे. आणि जे काही त्याचे आता रिपोर्ट्स रिसेंट रिपोर्ट्स केलेले आहेत त्याच्यामध्ये पूर्णतः नील आता त्याचे रिपोर्ट्स आहेत आणि त्याच अनुषंगाने त्यांची अजून ट्रीटमेंट ही आपल्या मॉडर्न होमिओपॅथीमध्येही सुरू आहे. बरोबर, तुम्ही म्हणता तसं की केस खूप गुंतागुंतीची होती, अगदी 1.5 वर्षाचं बाळ आहे आणि त्या अनुषंगाने आपण ही ट्रीटमेंट करतोय, ट्रीटमेंट सुरू आहे. याविषयी आपण थोडंसं आणखीन जाणून घेऊया, परंतु विषयाकडे जाताना मला पुन्हा तुम्हाला एकदा विचारायचं आहे की आपण किडनीच्या आजाराच्या संदर्भात बोलत असताना काही लक्षणं आपण पाहिजे आहेत, कारण आपण कारणं बघितली जसं तुम्ही म्हणालात तसं, आणि लहान मुलांमध्ये गांभीर्याने हा आजार दिसून येतो जर का, तर त्याच्या लक्षणांची सुरुवात साधारण कशाप्रकारे असू शकते, काय काय लक्षणं दिसू शकतात? नेमकं त्याचं लक्षणं म्हणजे सांगण्यात आलं की सकाळीच उठल्यावरतीच डोळ्यांवरती सूज वगैरे असणे, पायांवर सूज असणे, त्याचप्रकारे युरिन आउटपुट हे कमी असणं, सतत उलटी मळमळ होणं, त्याच्यानंतर फिव्हरिश असणं, त्याच्यानंतर तुमची मेमराइझिंग पॉवर असते ही अचानकपणे लॉस व्हायला लागते म्हणजे कमी होते, त्याचप्रमाणे कंटिन्युअस अशक्तपणा जाणवणे पेशंटला, लघवीतून रक्त पू हे सर्व जायला सुरुवात होत असते, म्हणजे असे असंख्य कारण म्हणजे लक्षणे आहेत की जे आपल्याला किडनी पेशंटमध्ये दिसून येत असतात. नक्की, जसं तुम्ही म्हणालात आता या केसशी संबंधात सुद्धा की डायग्नोसिस हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे याच्यामधला. इथेही या लोकांना बऱ्याच जणांनी डॉक्टरांनी डायग्नोसिस केलेलं नव्हतं, नेमकं ह्यांना काय झालं हे सांगितलं नव्हतं, तर त्या अनुषंगाने अशा प्रकारे हे किडनीचे आजार डायग्नोस करताना कुठल्या प्रकारच्या तपासण्या किंवा चाचण्या करायला लागतात त्याविषयी काय? सर्वप्रथम तर आपल्याला लघवीतून म्हणजे रक्तात लघवीची तपासणी करावी लागते की त्याच्यामधून प्रोटीन्स वगैरे जात आहेत की नाही, हे आपल्याला युरिन टेस्ट करून आपल्याला हे समजून येतं. त्याचप्रकारे रक्तातील क्रिएटिनाइन युरिया आहे हे वाढलेलं आहे की नाही हे ह्या टेस्टमधून आपल्याला, म्हणजे किती प्रकारे किती अनावश्यक पदार्थ हे शरीरामध्ये साठले जाते हे आपल्या रक्तातील क्रिएटिन आणि युरिया ह्या घटकांनी समजून येत असतं. त्याचप्रकारे लहान मुलांमध्ये आपण पोटाची सोनोग्राफी हे सजेस्ट करत असतो, पण तेही जर निदान होत नसेल तर एक वेगळी नावाचे मिक्चुरेटिंग सिस्टो युरेथ्रोग्राम म्हणून एक टेस्ट आहे ती आपण पेशंटला करायला सांगत असतो. तर त्याच्यामध्ये पेशंटची ग्रेड्स समजल्या जातात आपल्याला, ग्रेड 1 आणि ग्रेड 5. ग्रेड 1 आपल्याला हे कळतं की युरिन कितीही बॅकफ्लोमध्ये म्हणजे बॅकफ्लो म्हणजे उलट्या दिशेने किडनीमध्ये वाहते, तर ग्रेड 1 हे फक्त युरेटरपर्यंतच येत असते. तर हा थोडा कमी गांभीर्याचा आहे, औषधोपचार केल्यानंतर हा परत पेशंट हा नॉर्मल अवस्थेमध्ये येऊ शकतो. पण त्याचप्रकारे ग्रेड 5 आहे ह्याची जी युरिन जी बॅक प्रेशरमध्ये किडनीज युरेटर पर्यंत न येता ही डायरेक्टली किडनीज मध्ये इन्फेक्टेड युरिन ही पोहोचत असते. आणि वैष्णवच्या बाबतीतही तेच होतं की तो ग्रेड 5 पेशंट आपल्याकडे आलेला होता. नक्की, जसं आपण म्हणतोय तसं की आता जर का बघितलं तरी लक्षणं कारण किंवा आपण आता हे तपासणंही बघितल्या, ह्याच्यानंतर जर का किडनीचा आजार आपल्याला आहे कुठल्याही संदर्भात आणि तो डायग्नोस झाला, तर त्याच्यानंतर कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये आता रिसेंट काय काय उपचार उपलब्ध आहेत?
त्याच्यामध्ये एकतर सर्जरी हा एक लहान मुलांमध्ये सर्जरी हाच एक ऑप्शन आहे आणि मोठ्या लोकांमध्ये डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांट हे दोघंच ऑप्शन्स आता अवेलेबल आहेत. आपण जसं बघितलं असं की कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये जसे सर्जरीचं ऑप्शन आहे किंवा लिमिटेशन्स आहेत आणि त्याचा सक्सेस रेटही कितपत आहे त्याबद्दल साशंकता आहे, परंतु मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार जे आहेत त्याचा जो रिझल्ट आपल्याला दिसत आहेत तर त्या अनुषंगाने ही आजची जी केस आहे त्याची चर्चा आपण पुढच्या भागातही सुरू ठेवूया. रुग्णांचे जे नातेवाईक आहेत त्यांचाही अनुभव कशा प्रकारे आलेले तेही आपण ऐकूया, परंतु आज या विषयावरती तुम्ही इथे एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. या विषयाचं आरोग्याचं मॉडर्न युग मध्ये आता आम्ही इथे थांबतोय. नमस्कार. सल्ला आणि मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकावर मिस कॉल करा 7038833881 आणि 7038833882. समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा: दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, मडगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि सोलापूर. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 1800121809. वेबसाईट modernhomeopathy.co.in. ईमेल आयडी info@modernhomeopathy.co.in आणि modernhomeopathy8009@gmail.com.